आम्ही टेम्पो मध्ये बसलोय, पूर्ण मंडळ आहे, सगळे गणपती आणायला चाललेले आहेत. टेम्पो कवर खाली होते कारण रोड खराब आहे. शेगाची पोझिशन दाखवतो मी. आमचं सुरेश बाबू. तर मित्रांनो, आता आम्ही गणपती घेऊन आलोय. आमचा बारक्या घेऊन येतो. आमचा गणपती आहे. मित्रांनो, प्रशांत तुम्हाला यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीचे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माझ्या व्ह्यूअर्स लोकांना, सबस्क्रायबर लोकांना, सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, हा आहे माझ्या घरचा गणपती. नैवेद्य वगैरे दाखवून झालंय, पूजा वगैरे करून नैवेद्य वगैरे दाखवून झालेली आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, नॉर्मल डेकोरेशन आहे आमच्या गणपतीचं. कोकणामध्ये असं आमच्या घरोघरी गणपती बसतात आणि अशा मंडप्या सजवल्या जातात. आता आमच्या घरच्या गणपतीच्या पाया वगैरे पडून झाल्या. आता आमच्या आजूबाजूच्या गणपतीच्या पाया पडायला आम्ही चाललोय. जवळजवळ 5-6 गणपतीच्या पाया पडून येणार. तर मित्रांनो, माझे बाजू आले सुरेश भाईत. हे त्यांची मिसेस, हे त्यांची मोठी मुलगी आणि ही गुड्डू छोटी मुलगी. तर हे माझे बाजू आले आहेत आणि आता यांचा आपण गणपती बघूया. तर मित्रांनो, हे आहेत आमच्या सुरेश बाबूंचं डेकोरेशन. बघू शकता तुम्ही, नॉर्मल डेकोरेशन आहे पण बघण्यासारखं आहे. बघा, हे बघा, असं हे कोकणामध्ये घरोघरी गणपती आणि असे घरोघरी नॉर्मल प्रत्येकजण आपापलं डेकोरेशन आपापल्या पद्धतीने करतो आहे. आता हे आमच्या बाबूने केलं, सुरेश बाबूने. एकदम बघण्यासारखं आहे. मित्रांनो, आता आपण जातोय बंड्याच्या घरी. आता आपण बघूया बंड्याचं डेकोरेशन पण आणि बंड्याचा गणपती पण. बंड्याकडे जाताना बघा, समोर दरवाजाचं पाणीच पाणी आहे. बंड्याचं घर, बंड्याच्या दरवाजात एकदम पाणीच पाणी, म्हणजे गंगाच वाहते बंड्याच्या घरात. तर मित्रांनो, आपला बंड्या आणि बंड्याची बहीण आहे प्रगती, बंड्याची मम्मी आणि आमचा परशा दादा, म्हणजे बंड्याचे पप्पा. तर आता आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत आणि आता आपण बघणार आहोत त्यांचे गणपती आणि बंड्याने केलेले डेकोरेशन. तर मित्रांनो, हा आपला बंड्याचा गणपती. बघा, सेम मूर्ती आहे माझी पण, बंड्याची पण आणि आमच्या बाजूवाल्या सुरेश बाबूंची पण. खाली थोडासा कलरमध्ये चेंज आहे, बाकी सेम मूर्ती आहे. आणि हे आहे बंड्याचं डेकोरेशन. मी आलो आहे आता भाऊच्या घरी. भाऊ कोणतं तुम्हाला माहिती आहे, मागच्या 2 व्हिडिओमध्ये भाऊ दिसलाय तुम्हाला. त्याच्या घरी आलो आहे आता गणपतीच्या पाया पडायला. तर आपण त्याचे डेकोरेशन पण बघूया आणि त्यांचा गणपती पण बघूया. मित्रांनो, आहे भाऊचा गणपती. मूर्ती खूप छान आहे आणि हे डेकोरेशन आहे, नॉर्मल डेकोरेशन आहे. कोकणामध्ये असंच प्रत्येकाच्या घरी छोटं मोठं डेकोरेशन करत असत. प्रत्येकाच्या घरी गणपती बसतोय. तर मित्रांनो, आहे भाऊ आणि हा भाऊचा मुलगा आहे तनुष, आहे ना. आणि हे भाऊचे मिसेस, म्हणजे माझी वहिनी. आणि भाऊची 2 नंबर मुलगी, ही मोठी. आणि हे भाऊची मम्मी. तर ही पूर्ण भाऊची फॅमिली आहे.
तर मित्रांनो, आमचं देवदर्शन करून झालेलं, गणपती बाप्पांचं दर्शन करून झालेलं आहे. वाडीत जवळजवळ 5-6 गणपतीचं पायावडून वगैरे आलो. आता वाजले 3:15 आणि आता आम्ही जेवणार. तर मित्रांनो, आता आम्ही जेवायला बसलो आहे. बघा, उकडीचं मोदक वगैरे आहे, डाळ भात, नेवऱ्या वगैरे. त्याच स्पेशल डिश आहे आमचा पहिला दिवस गणपतीचा. Yeah, that's sad.